काही दिवसांपूर्वी तोंडरे प्रभागातील नगरसेविका उज्ज्वला पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन तोंडरे विभागातील समस्यांचा पाडा वाचला होता। यावेळी सुधाकर देशमुख यांनी नगरसेविका उज्ज्वला पाटील यांना आश्वस्त केले आणि ठरल्याप्रमाणे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपल्या वचनाची पूर्तता देखील केली। दरम्यान शनिवारी सुधाकर देशमुख यांनी पनवेल महानगरपालिकेच्या अभियंता अधिकाऱ्यांना तोंडरे विभागात जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले। आयुक्तांच्या आदेशाचे पालन करत शहर अभियंता संजय कटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तोंडरे विभागाची पाहणी केली, मात्र यावेळी कटेकर यांना नागरिकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले। कामाची मंजुरी करेपर्यंत फाईल बनवायचं काम कोणाकडे? या नाल्याच्या पाण्यामुळे मच्छरचा त्रास होतो आणि वास सुद्धा येतो घाण, एकदम खराब वास येतो। मच्छीच्या पाण्याचा सारखा वास येतो आणि रात्रीच्या पाणी सोडला जातो। नाल्याचं पाणी पावसाळ्यात घरात जातो का तुमच्या? वरती तर ना घराच्या आसपास। तुम्हाला घरात आजार पण वाढतोय? आजार पण होतच ना, तात थंडी याचं पाठपुरावा तुम्ही तुमच्या नगरसेवक आहे त्यांच्याकडे केलं होतं का? हो, मागच्या वर्षी केलं होतं। नाल्याचा पाणी बालाजी मधला रात्रीची सोडतात, 8 वाजेपर्यंत एकदम चांगला होतो। माझी लहान लहान मुलं आहेत, नातवंडा, त्यांना त्रास होतो, त्यांना आजार पण येतो। माझ्या आपशी नाल्याचे गोठेले आहे, पहिल्यान पाणी येत नव्हता पण आता पाणी येतो। घाणीचा पाणी येतो, मच्छर खातो, आम्हाला बिमारी होता, त्याचा जबाबदार कोण? तसेच यावेळी युवा नेता विजय पाटील यांनी तोंडरे विभागातील समस्या कटेकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या। महानगरपालिका 2016 साली स्थापन झाली आणि 2017 साली आपण माझी मिसेस उज्ज्वला विजय पाटील या नगरसेविका म्हणून विराजमान झाल्या, तेव्हापासून तोंडरे गावाच्या आणि माझ्या प्रभाग क्रमांक 2 सर्व समस्यांसाठी आम्ही नेहमी पाठपुरावा करत आहोत। त्याच्यामध्येच एक भाग म्हणजे तोंडरे गावातील नाला ही समस्या। वर्षानुवर्ष या ही समस्या ग्रामपंचायतीच्या कालापासून या ठिकाणी पाणी थांबत आहे। ते पाणी साचल्यामुळं लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे, लोक हे दूषित पाणी लोकांनी बोरवेल मारलेले आहेत या बोरवेलमध्ये जात आहे, त्यामुळं लोकांना पाण्याचं प्रदूषण होत आहे। पाण्याच्या बोरवेलमधनं निघणारा पाणी हा लोकांना घातक आहे आणि तो लोक त्या तोच पाणी लोक पित आहेत। आजही पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून हा तोंडरे गावामध्ये 2 आहेत, एक वरचा पाडा आणि एक खालचा पाडा। आज खालच्या पाड्यामध्ये जी समस्या आहे याच्यामध्ये आपण बघितला तरी पूर्ण शेती म्हणजे शेतकऱ्यांना पण शेतीहीन करण्याचं काम या ठिकाणी होत आहे। आम्ही याचा नियमित पाठपुरावा करत आहोत की या ठिकाणी नाले बनवा, या नाल्यांची मंजुरी सिटी इंजिनियर कटेकर साहेब यांच्याकडनं झाली होती आणि आयुक्त साहेबांनी याला मंजुरी दिली होती, परंतु कुठेतरी सत्ताधिकाऱ्यांनी या कामाला अडथळा घालून हा काम स्थायी समितीमध्ये घ्यायचं नाही। आज मी तो फाईल अशी साईडला टाकून दिली होती, त्याचा आम्हाला माहिती मिळतात स्थायी समितीमध्ये का काम घेतलं नाही, त्याचा आम्ही पाठपुरावा केला। आयुक्त साहेबांना भेटलो, आयुक्त साहेबांनी याचा जाब विचारला की साहेब तुम्ही गावागाडीची कामं का करत नाही आहे, तेव्हा आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की पाटील ही कामं तुमची, तुम्ही जी जी कामं मांडलेली आहेत ती तुमची कामं मी लवकरात लवकर करून देईन याचं त्याही आश्वासन दिलं आणि त्याची आज पूर्तता आम्हाला कुठेतरी जाणवत आहे की आज पनवेल महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर कटेकर साहेब आणि त्यांच्यासोबत त्यांची टीम आज येऊन या नाल्याची पाहणी केली आणि हा काम लवकरात लवकर चालू करू असं त्यांनी आश्वासन दिलं। नागरी समस्या लवकरात लवकर सोडवून रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी कटेकर यांनी नगरसेविका उज्ज्वला पाटील यांना दिले। यावेळी नगरसेवक विष्णू जोशी आणि किरण दाभणे उपस्थित होते।